You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी रानिका अस्लीवाल. एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात. या अपघातात देशाचे चीफ ऑफ DCS बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या आयुष्याची 37 वर्ष देशसेवेसाठी देणाऱ्या या जिगरबाज अधिकाऱ्यास आणि इतर मृत सहकाऱ्यांना ATV न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं आणि त्यानंतर नेमकं काय घडलं पहा हा संपूर्ण घटनाक्रम. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचे तामिळनाडूमधील किन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या भीषण अपघातात बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेमध्ये या अपघाताच्या घटनाक्रमाबाबत संपूर्ण माहिती दिली. हा अपघात नेमका कसा घडला व इतर घटनांबाबत राजनाथ सिंह यांनी माहिती दिली. कुन्नूर एअरबेसवरून हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं 12:15. वेलिंग्टन एअरबेसला हेलिकॉप्टरला लँड करायचं होतं. कुन्नूर एअरबेसचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी जवळपास 12:08 हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला. त्यानंतर कुन्नूरजवळ असलेल्या स्थानिक नागरिकांना आग लागल्याचे दिसले. यावेळी स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले तेव्हा मिलिटरी हेलिकॉप्टरचे अवशेषांना आग लागलेली त्यांनी पाहिली, असं राजनाथ सिंह यांनी सांगितले. त्यानंतर बचाव पथकही तेथे पोहोचले. त्यांनी सर्वांना अपघातस्थळावरून वेलिंग्टनच्या लष्करी रुग्णालयात नेले. आत्तापर्यंतच्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असलेल्या 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये CDS बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, लष्करी सल्लागार ब्रिगेडियर लीडर स्टाफ ऑफिसर लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह आणि अन्य 9 लष्करी संरक्षण दलाचे जवान आहेत. दरम्यान ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे लाईफ सपोर्टवर असून त्यांच्यावर वेलिंग्टनमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एअर चीफ मार्शल VR चौधरींना घटनास्थळी कालच पाठवले होते. त्यांनी घटनास्थळी आणि वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली. एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात या दुर्घटनेची चौकशी सुरू झाली आहे. काल वेलिंग्टनला जाऊन त्यांनी चौकशी सुरू केली आहे, असंही त्यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहमदनगर.